पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपॅसिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये घरफोडी करून लाखो रुपये मुद्देमाल चार जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून घरफोडीतील काही ऐवज हस्तगत केला आहे या गुन्ह्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालकाचा सुद्धा समावेश आहे पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपॅसिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कंपाऊंडच्या लोखंडी जाळ्या उचकटून अज्ञात चोरट्या नेत्यांनी गोरडाऊन प्रवेश करून बांधकामासाठी करण्यात येणारे एकूण बेचाळीस डोकाबीम ज्यांची किंमत जवळपास लाखो रुपये आहे ती चोरून नेण्यात आले होते या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे पोलीस हवलदार महेश धुमाळ पोलीस हवलदार सुनील सुनील कुदळे पोलीस शिपाई आकाश भगत पोलीस शिपाई तुकाराम भोये आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी अनिल कातकरी सोमनाथ पवार शेखर वाघमारे व वा एक विधी संघर्षग्रस्त बालक यांनी सदर घरफोडी करून ते आदिवासी वाडी येथे लपल्याची माहिती या पथकाला मिळाली त्यानुसार या पथकाने सदर चारही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास एकसष्ट हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे करीत आहे